कंक्रीट के साथ में जमीन धंस हुआ था। इसका निरीक्षण आज विद्युत विभाग के मुख्य अभियंता ने किया है। 18 कोटि 70 लाख के रोड पर अनेक अनियमित का सफर शुरू रहते हुए हिंगनघाट शहर के जिला न्यायालय के सामने चालू विद्युत लाइन के साथ में शिफ्टिंग किया हुआ विद्युत पोल अचानक गिर गया, लेकिन कोई बड़ी दुर्घटना इस वक्त नहीं हुई है। इसके रहते विद्युत विभाग के मुख्य अभियंता पावड़े ने अपने कर्मचारियों के साथ में निरीक्षण किया। 70 लाखाच्या रोड वर लाइन शिफ्टिंग करण्यात आली। लाइन शिफ्टिंग करण्यात आल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून जे पोल लावण्यात आले होते हेच घटनास्थळ आहे। हे कोलॅप्स झाला होता, पोल जो आहे चालू लाईनमध्ये खाली पडला होता, मोठी दुर्घटना होऊ शकत होती पण टळली। या संदर्भात एमएसएमसीचे मुख्य अभियंता श्री पावडे यांनी आजपासून या लाईनचं इन्स्पेक्शन सुरू केलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता एमएसएमसीचे जे पावडे आहे मुख्य अभियंता आहे हिंगणघाटचे, ते मोठ्या प्रमाणात सगळ्या पोलचे इन्स्पेक्शन करत आहे। पण संबंधित ठेकेदारांनी केलेल्या दोषपूर्ण कामावर एमएसएमसीचे जे अभियंता आहे ते काम तपासून जे आहे संबंधित जे ठेकेदारावर मोठी चौकशी किंवा मोठी जे दोषपूर्ण कामाबद्दल जे आहे आपला रिपोर्ट जे आहे संबंधित अधिकाऱ्यांना पोहोचवणार का हेच पाहावं लागेल। 18 कोटी 70 लाखाच्या रोडवर जे आहे काल मोठी दुर्घटना झाली होती। मोठा एक पोल जो आहे लाईन शिफ्टिंगच्या दरम्यान कोलॅप्स झाला होता। त्या संदर्भात जे मुख्य अभियंता आहे एमएसीबीचे ते सुद्धा आले आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करू, त्यांचं काय म्हणणं आहे। आज ते इन्स्पेक्शन करताय, सगळ्या याचं इन्स्पेक्शन करताय किंवा विचारू सर सांगा, आज आपण इन्स्पेक्शन करताय, मोठ्या प्रमाणात पाहणी करताय, काय दोष पूर्ण आढळले? अजून इन्स्पेक्शन पूर्ण व्हायचं आहे। जे काही कामात त्रुटी किंवा दोष असेल तर ते जर सुधरवण्यासारखे असेल तर आम्ही सुधारणा करून घेऊ, अन्यथा काम नव्याने पुन्हा करायला लावू। मेजरमेंट प्रमाणे लागलेले नाही। बघा, पोल जे आहे तो आम्ही त्याचा गेज काय आहे, किती वेटचे असायला पाहिजे ह्या प्राथमिक गोष्टी तपासतो। त्याच्यानंतर जो सर्वे जो आहे तो लाईन वगैरे जो आहे तो यांना PWD आणि आम्ही मिळूनच देऊ। सर मला सांगा, दोषपूर्णता आढळली, एका दुर्घटना झाली, पण याच्या आधी जे आहे आपण यांना गाईडलाईन्स किंवा आपण मार्गदर्शन नाही? काम अजून प्राथमिक स्तरावरच आहे, अजून फक्त एक 17-18 पोलचं काम झालं आहे। इस्टिमेटमध्ये याच्यापेक्षा भरपूर म्हणजे जवळपास एक 60-70 पोल आहे। सर 17-18 पोलवर लाईन शिफ्टिंग करण्यात आली आहे, तुम्ही म्हणता लाईन नाही शिफ्ट झाली, फक्त यांनी काय पोल उभे केले। आमची वायरी तो पोल पडला होता, त्याच्यावर लाईन शिफ्ट होती, त्याच्यावर केबल होता एका पोलवर, परंतु अजून पूर्ण काम यांचं 10% झालं नाही। पूर्ण काम आम्ही स्वीकृतीच्या आधी पूर्ण पुन्हा एक वेळ याचं इन्स्पेक्शन करू, जर आम्हाला व्यवस्थित सुरक्षित वाटले तरच आमची लाईन। हो सर, हे दुर्घटना झाली त्याच्यानंतर आपण इन्स्पेक्शन सुरू केलं, पण दुर्घटनेत दरम्यान काही मोठी हानी झाली असती तर काय केलं? नाही, सध्या आता प्राथमिक स्वरूपात जे आहे काम पूर्ण झालेलंच नाही। संबंधित ठेकेदारावर दोषपूर्ण काम निघालं तर तुम्ही संबंधित विभागात चौकशी किंवा जे आहे तो आपला चौकशीचा अहवाल पाठवून कुठली मागणी करणार आहे? ठेकेदार जो आहे हा PWD यांनी हे केलेला आहे, नियुक्त केलेला आहे, तर त्याच्यामुळे आम्ही जे काही दोष त्रुटी आढळल्या त्या PWDला आम्ही त्याची माहिती देऊ, आणि तो ठेकेदार डायरेक्टली आमच्याकडे लिंकअप नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट कारवाई नाही करू शकत। PWDला आम्ही सगळ्या त्रुटी जी आहे त्या PWDचं जे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे का सुपरविजन तुमचं आहे? हो ना, तर आमच्या सुपरविजनमध्ये ज्या काही त्रुटी आढळल्या शेवटी देयकाचा ज्यांचं जे काही बिल आहे ते लोक अदा करणार आहे। ज्या काही त्रुटी आढळेल त्या आम्ही त्यांना कन्वे करू, त्यांचं हे देऊ, सुधारणा करून घेऊ, आणि जर समजा त्या त्रुटी नाही झाल्या तर ते आम्ही ॲक्सेप्ट करूच नाही, त्याचा पूर्ण जे आहे हँडओव्हर नाही करून घेऊ। अभी आपने थोडी देर पहिले कहा की सिर्फ एक पोल पे लाईन चालू आहे, या करीब आप अभी भी देख सकते कितने पोल है जिन पे लाईन चालू है। लाईन मतलब क्या है, उस पे सिर्फ जो सर्विस वायर है वो रखा गया है। लाईन का पूरा मतलब जो हमारे तार वगैरह स्टिंगिंग करेंगे जब उस पे पूरा वेट आएगा तो वो फाइनल काम होता है। फिलहाल किसमें सप्लाई अभी भी चालू है। सप्लाई मतलब कैसा है, एट ए टाइम एक चीज करके मतलब उसको 2 दिन में पूरा ये नहीं कर सकते, इसको कम से कम 8 दिन कंटिन्यू शटडाउन चाहिए। तो अब टेम्पररी अरेंजमेंट करके जो वहाँ जो सपोर्ट है उसका सपोर्ट लिया हुआ है, वो पोल पे अभी तक फुल वेट नहीं दिया गया है। जब फुल वेट देने से पहले हम उसकी पूरी ताकत जो है स्ट्रेंथ वो जांचेंगे, उसके बाद ऐसे ही वेट में आपके पोलों का ये हाल तो करके तो आगे चल के नहीं होगा। देखो अभी तक उसको हमने एक्सेप्ट किया ही नहीं ना, जब पूरा होगा हमारे इसके सेटिस्फैक्ट्री होगा तभी उसको एक्सेप्ट करेंगे। एग्जीक्यूटिव सार्वजनिक बांधकाम के एग्जीक्यूटिव जो वर्धा में बैठे हैं उनका स्पष्ट कहना था कि ये जो काम है ये आपके सुपरविजन में हो रहा। उन्होंने बोले कि इसमें हमारा कोई लेना देना नहीं, भले ही हमने ठेका निकाले है लेकिन सुपरविजन आपको बराबर है। पेमेंट देने के बाद में भी अब तक आपका कोई भी कर्मचारी ये संबंधित ठेकेदार है जो सामने खड़े हैं मालनवा इनसे नहीं सही सुपरविजन है तो क्या है, सुपरविजन काम की क्वालिटी पे है डेफिनेटली,
पर जो है उसको बिल जो है वो PWD अदा करेगी, बिल हम नहीं देंगे उसको, तो बिलिंग अथॉरिटी वो है, तो काम तो वो भी देख रहे हैं और हम भी देख रहे हैं, दोनों की संयुक्त रूप से जिम्मेदारी है और दोनों निभाएंगे उसको जिम्मेदारी को। हम अभी अगर नहीं लगता है ठीक तो जो काम में त्रुटि है उसको डबल करने के आदेश देंगे। क्या है ये 18 करोड़ 70 लाख यानी सोने की सड़क हमारे शहर में पहली बार बन रही इतनी बड़ी लागत से, और हम चाहेंगे कि ये सड़क वाकई उस तरीके से बने, इसमें यहाँ होने वाले जितने भी कार्य है उसके ऊपर हमारी तो नज़र है, शहर के जनता की नज़र है, और संबंधित विभागों से यानी आप सभी से हमारी ये विनंती रहेगी कि ये सड़क पूरी तरह सही ढंग से बने। हमारा इसमें थोड़ा सा योगदान है लेकिन वो हम 100% पूरा देंगे उसमें, वो बजट के मुकाबले हमारा जो बजट है बहुत कम है लेकिन वो 100% एज क्वालिटी करेंगे एज पर क्वालिटी। एकूणच 18 करोड़ 70 लाखाच्या सड़केवर जे विकास कामे सुरू आहे त्यावर जे उप MSEB चे मुख्य अभियंता आहे पावडे हे जे इन्स्पेक्शन करताय, झालेल्या घटनाची चौकशी करताय, त्याच्यानंतर जे सदोषपूर्ण जे काही माहिती मिळेल त्याची चौकशी शासकीय बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठवण्यात येणार आहे। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट।